भारतातील महिला जशी प्रत्येक क्षेत्रात पुढे जातीय तशी ती शेतीतही पुढे जातीय. सुनीता संतोष शिंदे या जुन्नर तालुक्यातील शिंदेवाडी गावात राहतात. आणि पठारावर यांचं शेत आहे. कुटुंबाची जबाबदारी आणि कुटुंबाची परिस्थिती पाहता ही शेती करणं त्यांच्यासाठी फार अवघड आहे. मात्र त्या या शेतीत आनंदी आहे आणि त्या शेतीत रोज राबतही आहे. यशस्वीरित्या शेती केल्यानंतर त्यांनी एक पोल्ट्री फार्म उभारलाय आणि पोल्ट्री फार्मचं कामही त्याच पाहतात. शेती म्हटलं तर भरपूर पाणी लागतो आणि यांच्या या भागात पाणीच नाहीये, त्यामुळे त्यांनी पाण्याची सगळी बाजू बाजूला ठेवली. शिंदेवाडीमध्ये आहे आता त्यांनी शेती करायला सुरुवात. सुनीता शिंदे या शेतकरी महिला माझ्यावर आहेत. आपण ही जी शेती पाहतोय ही या महिलेनी सगळी शेती स्वतः फुलवलेली आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, ही जी शेती दिसते ही तुम्ही स्वतः फुलवली आहे, एक महिला म्हणून चांगलं योगदान तुमच्या शेतीमध्ये आहे. खऱ्या अर्थानं अनेक महिला या प्रोत्साहित होण्यासाठी तुम्ही एक काय त्यांना सांगाल महिला दिनानिमित्त? आज मी शेती करते, शेतीमध्ये भरपूर उत्पन्न भेटते. फ्लावर, टोमॅटो, कांदे, वाटाणा असं भरपूर उत्पन्न भेटते त्याच्यामध्ये. आणि बाकीचे अजून पोल्ट्री व्यवसाय. काय झालं, गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता, दुष्काळाचा सावट गावावरती होतं, तर तुम्ही कसं सावरलं याला? कारण उन्हाळ्यासाठी ना आमच्या इकडं पठार भाग आहे, पाण्याचं काही एवढा शोष नाही आहे. आणि थोडं थोडं पाणी साचून आम्ही 5,000 टोमॅटोची काडी लावली होती, तर त्यातून आम्ही उत्पन्न चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे. हे शेतीचं दिसतं, पाहतो की शेती चांगलं उत्पन्न तुम्ही घेताय. याबरोबर शेतीच्या व्यवसायाला जो जोडधंदा लागतो ते दुधाचा वगैरे असतो, तो दुधाचा वगैरे काय व्यवसाय करताय का तुम्ही? हो, आम्ही दूध व्यवसाय नाही करत, कारण पोल्ट्री परत शेती 30 एकर शेती आहे आणि मग एवढं ऍडजस्ट होत नाही सगळे कामं करायला. मग आम्ही जर्शा करोडे घेतले, ते 12 जर्शा करोडे घेतल्यानंतर मग त्या गाभण राहून विकल्या तर 60-70 हजार रुपये त्याची किंमत भेटली आम्हाला. असं यामध्ये पीक चांगलं जोमत आलेलं दिसतंय. नेमकं तुम्ही कोणत्या खताचा वापर केला? सेंद्रिय खताचा वापर केला. तर आम्ही 2 टोल्या शेणखत टाकलं, 1 टोली कोंबड खत टाकलं. आणि तसं आम्हाला बाबू शेठ दाते ना, बाबू शेठ उर्फ प्रशांत शेठ दाते यांचं चांगलं मार्गदर्शन असतं, ते 8 दिवसाला व्हिजिट करतात आमच्या इकडं. काय होतं की महिला म्हणून तुम्ही सगळं कुटुंब पाहताय आणि सगळी शेती तुम्ही स्वतः पाहताय, तर काय संदेश द्याल तुम्ही तमाम महिलांना या महिला दिनानिमित्त की कशी शेती केली पाहिजे, किंवा जो पुरुषांमागे तुम्ही एक महिला खंबीरपणे उभी असतात याबद्दल काय सांगाल महिलांना? पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणं आपलं काम आहे असा संदेश मी देते. आणि सर्व महिलांनी पण असंच शेतीकडे लक्ष द्यावं, असंच योगदान करावं. महिलांनी शेतीकडे लक्ष द्यावं, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी खऱ्या अर्थानं जर काम केलं तर नक्कीच या महिला आपलं कुटुंब पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतील, असं या ठिकाणी आपल्याला शिंदे यांनी सांगितलं दिसलं तरी.